Hello. In the module 8, till the last session, we learned about some significant modern technologies. And now that we are aware of them, already we have learned so much about them. We also know about them because we carry the functioning of day-to-day life along with their important participation in our life. Jaise ki GPS, then in case of telecommunication, these days we have already been using telephones, faxes, though ye to bahut purane ho gaye, khub june zale the, asa apan mhanu ki va khub official kamansathi iste vaparla jata, but teleconferences like Zoom meetings, G meetings, office meetings, we are always using them. Mobile phones to kya matlab hamara day to day life ho gaya, apla jawazor rojcha life zale mobile vaparna, tyacha through गोष्टी घेणं, काम करणं, त्याच्यातून करता येणारे एसएमएस तर खूप जुनं झालं खरं सांगायचं तर. आता आपण डायरेक्ट चॅट, व्हॉट्सअप चॅट किंवा इतर मेसेंजर किंवा असं वापरतो. देन कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये जर आपण बघितलं, या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे इंटरकनेक्टेड आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा एक खूप मोठा भाग आहे. दॅट्स वाय कम्प्युटर इज द हेड अँड हार्ट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. अँड सिन्स इट हॅज ब्रॉट अ ग्रेट डील ऑफ चेंज इन कम्युनिकेशन फॅसिलिटीज, वी हॅव बीन सक्सेसिंग इन अ लॉट ऑफ फील्ड्स विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर. इट्स बेसिक फंक्शन वॉज टू कॉम्प्युट, टू कॅल्क्युलेट, बट नाव दॅट फंक्शन हॅज रिमेन इन काइंड ऑफ अ स्लीपिंग मोड, ऑर वी कॅन से yeah, it is important part of computer, but we have been dealing with so many different aspects that can be worked upon with the use of computer. We can use fax, voicemails, e-communications, emails, mobile phones, video conferencing using the computer and media communication. In case of computer, what we can further say is internet. The term internet is derived from the phrase interconnected network. So that is internet, interconnected network. Through, let's say, kutlyahi prakarcha wires, dori, ekmekanna jodun thevnari kutlihi physical vastu nastana, aspect nastana, apan lakho mail dur lokanbarobar connected rahato through interconnected network, that is internet. Aplyala खूप मोठी काय म्हणतात इन्फॉर्मेशन असते, ती एका मोठ्या क्लाउडवर ढगात स्टोअर होऊन राहते. सो दॅट इज अ इलेक्ट्रॉनिक क्लाउड. इट इनरिचेस द अर्थ इन अ वे, कारण जसं आपला नेहमीचा ढग भरपूर सारा पाऊस पाडून आपल्या पृथ्वीला गरजेचं पाणी देतो, तसंच हा क्लाउड आहे, तो भरपूर सारी इन्फॉर्मेशन आणि डेटा स्टोअर करून ओव्हरऑल इंटरनेट स्ट्रीमिंग पॉसिबल करतो. ह्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून करता येतात. ऑनलाईन बँकिंग, जॉब सर्चिंग, परचेसिंग टिकेट्स फॉर रेल्वे, एअरवेज, फेवरेट मूवीज, हॉटेल्स, रिझर्वेशन एक्सेट्रा. जर तुम्ही बघितलं तर इंटरनेटच्या वापरातून ई कॉमर्स घडून येतो, अर्थात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घडणारा व्यापार, आणि त्याच्या बरोबरीने वेगवेगळ्या प्रकारे आपण इंटरनेटमध्ये काम करू शकतो. ईमेल तर मला वाटतं की इट इज इलेक्ट्रॉनिक मेल इन अ वे. ह्याच्याबद्दल सांगणं म्हणजे, खरं सांगू तर तुम्ही हे सगळं कधी सांगणं योग्य ठरलं असतं माहितीये का? जर तुम्हाला या सगळ्याची काही माहिती नाहीये तर, पण तुम्हाला या सगळ्याची इतकी उत्तम माहिती आहे की मी याबद्दल तुम्हाला सांगणं खरंच गरजेचं नाहीये. पण तरी एकदा रफली आपण बघूया नंबर ऑफ ऍडव्हान्टेजेस ऑफ ईमेल काय काय आहेत. मी जेव्हा एखादी गोष्ट टाईप करते, लिहिते आणि तुम्हाला ईमेल करते, याचा अर्थ ती तुमच्या ईमेलच्या इनबॉक्सवर येते. अतिशय फास्टेस्ट मीन ऑफ ट्रान्समिटिंग मेसेज आहे. 1 ते 2 सेकंदात, काही सेकंदांच्या अंतरात तुम्हाला मोठ्यात मोठं पत्र, गोष्ट, अटॅचमेंट तुम्हाला पाठवता येते. ट्रान्समिशन ऑफ मेसेज कॉस्ट नथिंग ऑर व्हेरी लिटल, फक्त इंटरनेट कनेक्शन हवं, बाकी सगळ्या गोष्टी अत्यंत माफक आहेत. आणि खूप खूप इकॉनॉमिक अशी गोष्ट आहे वापरायची. इट इज इझी टू यूज आफ्टर इनिशियल सेटअप. पहिल्यांदा काय ते तुमचा सेटअप करायला वेळ लागेल, ते त्यानंतर इट इज क्वाईट इझी टू यूज. ईमेल मेसेजेस कॅन बी सेंड सायमल्टेनियसली टू मेनी पीपल. पूर्वी जर विचार केला तर पोस्ट कार्ड अनेक लोकांना लिहायचं आहे प्रत्येक, तर असं नाही करायला लागत. एकच मेसेज लिहिला आणि लोकांना वेगवेगळे ईमेल ऍड्रेस घातले तर त्या सगळ्यांपर्यंत तो पोहोचतो.
Simultaneous to many people. If both the persons are simultaneously sitting at terminals, clarifications can be sought and additional information conveyed immediately. म्हणजे तिथल्या तिथे लगेच जसे आपण व्हॉट्सअप चॅट करतो तसंच समोरचा माणूस जर सिस्टीमवर असेल तर लगेचच्या लगेच करस्पॉन्डन्स आपल्याला कळून येतात. ईमेल फॅसिलिटीज आर पेपरलेस फॅसिलिटीज आणि त्यामुळे खूपशी फंक्शन्स ऑफिसमध्ये बसून लांबवरच्या सबसिडरी पर्यंत किंवा क्लायंट पर्यंत करता येतात आपल्याला. ईमेल इज ऑल्सो युजफुल इन पर्सनल कम्युनिकेशन आणि पर्सनल कम्युनिकेशन करण्यासाठी पण ईमेलचा खूप उपयोग होतो. देन देर इज अ व्हॉइस मेल, हे आपण आपल्या देशात फार कमी वापरतो, परदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. व्हॉइस मेल रेकॉर्ड्स मेसेज ऑन कम्प्युटर डिस्क फॉर लॅटर रिट्रीवल बाय द रिसिव्हर. आपण जे समजा समोरच्या माणसाला फोन वाजला पण त्याने उचलला नाही आणि मला त्याला मेसेज देऊन ठेवायचा आहे, काही महत्वाचं नाहीये किंवा त्याला सांगायचं की बाबा लगेच फोन कर, तर आता आपण मेसेज करतो पण मेसेज करण्याऐवजी तुम्ही त्याला व्हॉइस मेल टाकू शकता. सो तुम्ही त्याला सांगता की प्लीज कॉल मी आणि मग त्यानंतर त्याला तो जेव्हा परत येईल तेव्हा तो ते व्हॉइस मेल ऐकू शकतो आणि त्याप्रमाणे काम करू शकतो. सो इन अ वे सॉरी व्हॉइसमेल अशा प्रकारे काम करतो. सीडी रोम म्हणजे काय? द कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी म्हणजे सीडी रोम. इट हॅज बीन अवेलेबल फॉर सेव्हरल इयर्स अँड इज बिकमिंग मोर अँड मोर पॉप्युलर दीज डेज. आपण बघितलंय की खूप सीडी रोम हे सीडी रॉम म्हटलं जाते त्याला, हे खूप जास्त पॉप्युलर होती. सीडीज ज्याला आपण म्हणायचो की ज्याच्या थ्रू सम काइंड ऑफ इन्फॉर्मेशन, इट इज पॉवरफुल टूल फॉर पुटिंग मेसेजेस ऑफ इन्फॉर्मेशन इन फॉर्म ऑफ inform that is easy to digest. Some kind of informations typically found on CD-ROMs are encyclopedias, dictionaries, telephone directories, articles and abstracts of various subjects, census data, railway timetable, information about various tourist places, etc. CD-EOM, it's not EOM, it's ROM, CD-ROM, this can store more than 1 lakh pages of a text as well as high resolution photos and other graphics. Multimedia application includes video, audio, graphics, text and making CD-ROM storage of information essential. CD-ROM will continue to grow in popularity. That is compact disk, read-only memory. मला असं वाटतं की याच्याबद्दल आपण थोडे पुढे आलो या एराच्या, माहिती थोडीशी जुनी आहे पण तरी या एराच्या आपण थोडंसं पुढे आलो. आता पेन ड्राईव्ह, आता SD कार्ड म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मेमरी कार्ड यांचा जमाना आहे. त्याच्याही पेक्षा वेगळी एक हार्ड ड्राईव्ह जी येते सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस मध्ये ती येते. तुम्ही कितीही गिगाबाइट्स टेराबाइट्स तुम्हाला जितक्या हवेत तितक्या GB आणि TB एवढ्याचे तुम्ही माहिती स्टोअर करून ठेवू शकता. आता तर आपल्या फोन्सनाच खूप मोठी इंटरनल मेमरी असते, एक्सटर्नल अटॅच करण्याची सोयही असते. पेन ड्राईव्ह बद्दल काय सांगावं, हे एक मोठं शस्त्र आहे असं म्हणून सध्याच्या काळातलं की तुम्ही तुमच्या खिशात टाकता अँड देन यू जस्ट टेक अवे विथ इट. खूप सारी मेमरी स्टोअर करण्याची फॅसिलिटी त्यात आहे. पेन ड्राईव्ह यांनी जवळजवळ CDsना रिप्लेस केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. बायोटेक्नॉलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग हे एक वेगळं फील्ड आहे. द टर्म बायोटेक्नॉलॉजी रिफर्स टू द ऍप्लिकेशन ऑफ बायोलॉजिकल कन्सेप्ट टू डेव्हलप टेक्नॉलॉजिकल अल्टरनेटिव्ह फॉर ह्युमन अँड एन्व्हायरमेंटल वेलफेअर. इन जनरल स्ट्रक्चर बायोटेक्नॉलॉजी कंबाइन्स प्रिन्सिपल्स ऑफ मायक्रोबायोलॉजी, जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी, chemical technology and other related branches of science. Recently, biotechnological applications have revolutionized different sectors including environment, agriculture, aquaculture, medicine, industry, etc. So tumhi jar baghitla tar biotechnology hi khup mothya vast pramanavar vaparli janari goshta hai. Biotechnology can help us to meet the challenges of food production through scientific interventions, to overcome traditional problems such as pests, weeds, drought and so on, and associated with agriculture, aquaculture. Biotechnology cha khup mahatvacha asa jo aspect hai, that is a recombinant DNA or a gene splicing. Scientists can today join the DNA of two organisms to produce recombinant or recombined DNA. आणि अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या गोष्टींचे DNA मॅच करून तुम्ही एक वेगळा ऑर्गॅनिझम ऍक्च्युअली तयार करू शकता असं आपण खूप लेमन्स टर्म मध्ये म्हणू शकतो. आणि अत्यंत मोठमोठ्या प्रकारे
ऍप्लिकेशन मध्ये, जसं की आपण म्हणू शकतो की लस बनवण्याच्या कामासारखं, किंवा आणखीन पेस्टिसाइड्स किंवा ह्या गोष्टी बनवण्याच्या कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बायोटेक्नॉलॉजीचा, नॉट मायक्रोबायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी इज अ पार्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, बट बायोटेक्नॉलॉजीचा खूप मोठा वाटा आहे. साइंटिस्ट कॅन देन इंट्रोड्यूस दिस रिकॉम्बिनंट डीएनए इन टू अनदर ऑर्गॅनिझम, परमनंटली चेंजिंग द जेनेटिक मेकअप ऑफ दॅट ऑर्गॅनिझम अँड ऑल इट्स डिसेंडंट्स. सच प्रोड्यूस आर कॉल्ड जेनेटिकली मॉडिफाईड, दॅट इज GM. म्हणजे नवीन तयार केलेला डीएनए कोणत्याही एका माणसाच्या नाही, ऑर्गॅनिझमच्या शरीरात जर तुम्ही इम्प्लांट केलात तर त्यानंतर त्याचं जेनेटिक मेकअप बदलतं आणि त्याच्या पुढच्या जनरेशन्समध्ये सुद्धा ते मेकअप आपल्याला बदललेलं दिसून येतं. कुठे कुठे याचा उपयोग होतो तर ऍग्रीकल्चरमध्ये मोर दॅन 40 जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स बिलॉंगिंग टू हर्बिसाइड टॉलरंट, दॅट इज HT अँड इन्सेक्ट रेझिस्टंट BT टेक्नॉलॉजी. सो HT आणि BT कॅटेगरीजमध्ये आपण दिसून आपल्याला दिसून येतं की मोठ्या प्रमाणात 40 पेक्षा जास्त क्रॉप्स ही या प्रकारे बनवलेली आहेत. सो यू कॅन सी वेगवेगळ्या प्रकारची कॉर्न, कॉटन, सोयाबीन, कॅनोला यासारख्या गोष्टी. 2 व्हायरसेस रेझिस्टंट व्हॅरियंट्स ऑफ पपाया अँड स्क्वॅश आर करंटली बिंग प्लांटेड. अदर प्रोडक्ट्स दॅट आर बिंग मार्क्ड इन्क्लुडिंग इंजिनियर्ड टोमॅटोज, अल्टर्ड ऑइल कॅनोला, BT पोटॅटो, BT कॉर्न, HT शुगरबीट, एटसेट्रा. सो अशा प्रकारे वेगवेगळ्या चांगल्या उत्तम पीक देणाऱ्या आणि त्याच्या बरोबरीने चांगलं पोषण देणाऱ्या अशा प्रजाती विकसित करण्याचं कामही ऍग्रीकल्चरमध्ये बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करता येतं. लाईव्ह स्टॉकमध्ये ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशुपालन जे असतं ते करताना वेगवेगळ्या प्रकारे सगळ्याच गोष्टींचा विचार करून किती चांगल्या प्रकारे आपल्याला लाईव्ह स्टॉक डेव्हलप करता येतो, याचा परिणाम साधता येतो हे बघता येतं. बायोटेक्नॉलॉजिस्ट आर इवन इम्प्रूव्हिंग ॲनिमल फीड, प्राण्यांना काय खायला घालायचं हे सुद्धा इम्प्रूव्ह करता येत आहे. तुम्हाला माहितीये का, क्लोनिंग म्हणजे एका प्राण्यासारखा दुसरा प्राणी बनवणं हे सुद्धा बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून साध्य झालेलं आहे. क्लोनिंग फर्स्ट अचीव पब्लिकली विथ द बर्थ ऑफ डॉली, अ शीप, डॉली नावाची शीप जिला क्लोन करून बनवण्यात आलं होतं, इन 1997 वॉज फर्स्ट मॅमल क्लोन्ड विथ an adult sale, but since then mice, goats, monkeys, cats, rabbits have followed. पण आता अशा प्रकारे क्लोनिंग वर काही अंशी काही देशांमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. का ते आता तुम्ही मला सांगा, विचार करून तुम्ही कॉमेंट्स मध्ये लिहू शकता. यू कॅन राईट दॅट इन कॉमेंट्स, वाय क्लोनिंग इज बॅन्ड इन टेक्नो इन कंट्रीज अँड सम कंट्रीज हॅव मेड रूल टू बॅन द क्लोनिंग. फार्मास्युटिकल्स मध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावरती बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर DNA सायन्स हॅज स्पॉन्ड अ जनरेशन ऑफ ड्रग्स मेड फ्रॉम ह्युमन अँटीबॉडीज, बट अँटीबॉडीज कॅन बी प्रोड्यूस मोर चीपली बाय स्प्लायसिंग अँटीबॉडीज इन टू जेनेटिक फॅब्रिक्स ऑफ प्लांट्स, ग्रोईंग देम इन फील्ड्स अँड देन एक्स्ट्रॅक्टिंग अँड प्युरिफाईंग देम. हिमोग्लोबिन इज बिंग ब्रेड इन टू कॉर्न अँड सोयाबीन्स. सो तुम्ही विचार करू शकता का की म्हणजे बनानाज आणि पोटॅटोज जे आपण रोज खाणारे पदार्थ आहोत आहेत, तर ते पदार्थातून आपण एक वॅक्सिनचा डोस डिलिव्हर करू शकतो अँड दॅट इज क्वाईट अ बिट प्रोग्रेस आय वुड से. सायंटिस्ट हॅव इन्क्रीज द एक्सटेंट ऑफ लायकोपिन इन टोमॅटोज विच सीम टू प्रिव्हेंट सम टाईप ऑफ कॅन्सर. आणि हे इतकं कन्स्ट्रक्टिव्ह आहे म्हणूनच ही फील्ड खूप इंटरेस्टिंग आहे डेफिनेटली. आणि मी म्हणते तसं नेहमी की कुठलंही फील्ड एक मोठं आणि एक छोटं असं नसतं, यू कंबाईन ऑल द फील्ड टू गेट बेटर लाईव्हलीहूड ऑफ ह्युमन बिईंग अँड अदर लिव्हिंग ऑर्गनिझम. सॉरी, सो फूड प्रोडक्ट्स मध्ये पण डेफिनेटली तुम्ही बघू शकता की ती मायक्रो ऑर्गॅनिझम्स कशा कशासाठी वापरल्या जातात, तर ब्रेड बनवणं, इडली, डोसा, सोया सॉस, डेअरी प्रोडक्ट्स लाईक योगर्ट, कर्ड, चीज, बटर, अल्कोहोलिक बेवरेजेस लाईक बियर, वाईन, विस्की, नॉन अल्कोहोलिक बेवरेजेस लाईक कॉफी, टी. आणि या सगळ्यातून कुठे ना कुठेतरी बायोटेक्नॉलॉजीचा वापर केलाय. सीवेज ट्रीटमेंटसाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, बायो फर्टिलायझर्स बनवण्यासाठी, ॲनिमल फीड बनवण्यासाठी, आणि या सगळ्या गोष्टींसाठीच कुठेतरी बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो.
पण या सगळ्या गोष्टीला कुठेतरी रेझिस्टन्स आहे. कसं? इन एप्रिल 2000 द युएस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस अनाउन्स दॅट देर इज नो एव्हिडन्स जीएम फूड्स आर अनसेफ टू इट. इट डीड हाऊ एव्हर इन्सिस्ट दॅट रिगरस मॉनिटरिंग ऑफ फ्युचर रिसर्च मस्ट बी मेंटेन. सो जीएम प्रोडक्ट्स जी बनवली गेली आहेत आपण बघितलं ती सेफ आहेत की नाही याबद्दल जेव्हा चर्चा चालली होती तेव्हा त्यांनी असं सांगितलं की दे आर अनसेफ टू इट. नो एव्हिडन्स अशा कुठल्याही प्रकारचा प्रूफ नाहीये की ती खाणी अनसेफ आहे, मात्र तरी याबद्दल खूप मोठा रिसर्च करणं गरजेचं आहे. सम पीपल फिअर दॅट जीएम प्रोडक्ट्स मे हॅव अनफोर्सिन इफेक्ट्स इन द नेचर, एक्झाम्पल डिस्ट्रॉईंग नॅचरल स्पेशीज. इन 2000 जीएम कॉर्न हॅड बीन अप्रूव्ड फॉर कॅटल बट नॉट फॉर ह्युमन कन्झम्पशन. द कॉर्न कंटेन्स अ जीन दॅट कॉजेस द प्लांट टू प्रोड्यूस सबस्टन्स दॅट इज अ टॉक्सिक टू कॉर्न बोरर इन्सेक्ट पेस्ट. दिस जीन फाउंड इन ओव्हर 25% ऑफ कॉर्न ग्रोथ इन US reduces the need of pesticides but fear to unknown and unintended side effects that triggered widespread controversy. 2001 मध्ये सायंटिस्ट इन ऑस्ट्रेलिया इन ऍडव्हर्टेंटली क्रिएटेड अ मॉडिफाईड माऊस पॉक्स व्हायरस दॅट डिस्ट्रॉइज द ॲनिमल्स इम्युन सिस्टीम. दिस सायंटिफिक ब्रेक थ्रू मे लीड टू बेटर अंडरस्टँडिंग ऑफ एड्स बट इट मे ऑल्सो इन्स्पायर न्यू डेव्हलपमेंट्स इन बायो वॉरफेअर. म्हणजे तिथून कुठेतरी त्याचा वापर करून चुकीच्या पद्धतीने देशामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये किंवा जगामध्ये हा व्हायरस पसरवण्याचा आणि इतर देशांची सिस्टीम कुठेतरी वीक करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो हे आपल्याला टाळता येत नाही. जसं की ॲटॉमिक फिजन इट्स अ गुड सोर्स ऑफ एनर्जी पण त्याचा वापर करून ॲटम बॉम्ब बनवून डेफिनेटली जर समजा जगाला डिस्ट्रॉय केलं जाणार असेल तर याचा विचार करणं कुठेतरी गरजेचं आहे असा. आणि म्हणून कितीतरी वेळा सायंटिफिक डिस्कवरी जशा वरदान ठरतात तशा शापही ठरताना दिसतात. म्हणजे आपण कुठेतरी एक ज्याला म्हणतो ना की सारासार विचार करणं गरजेचं आहे या वापरात, तेही गरजेचं आहे. सो सम अपोनंट्स ऑफ जीएम फूड्स हॅव बिगॅन लेबलिंग थिंग्स दॅट आर नॉट जीएम बट नॅचरल अँड ऑर्गॅनिक अँड आर वेक टर्म्स अँड इन डिस्प्यूट. सो हल्ली खूपदा जीएम क्रॉप्स नसलेले मध्ये ऑर्गॅनिक असं म्हटलं जातं त्याला किंवा नॅचरल हर्बल असे त्याला टॅग दिले जातात, पण हे खूप डिस्प्यूट मध्ये आहे. भारत चायना इथे खूप मोठ्या प्रमाणावर जीएम क्रॉप्सची, इंडोनेशिया या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जीएम क्रॉप्सची लागवड चालू आहे. चायना फॉर एक्झाम्पल इज सेकंड ओनली टू US इन बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इज फोर्जिंग अहेड विथ द प्रोडक्टिव्ह अँड पेस्ट अँड डिसीजेस रेझिस्टिंग स्ट्रेन्स ऑफ राईस कॉटन टोमॅटोज ग्रीन पेपर अँड मेनी अदर क्रॉप्स. सो अशा प्रकारे कुठेतरी बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणावर आपलं आउटलुक आपलं लाईव्हलीहूड हे इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडेसे त्याच्यावर कुठेतरी रेझिस्टन्स आहे नो डाऊट, पण तरी नो अदर ओपिनियन इन दिस फील्ड की हे आपल्यासाठी खूपच हितकारक आहे. यानंतर जी वेळ येते ती नॅनोटेक्नॉलॉजीची येते. नॅनोटेक्नॉलॉजी इज डिफाईन्ड ॲज द स्टडी अँड यूज ऑफ स्ट्रक्चर्स बिटवीन 1 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर इन साईज. जेव्हा 1 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर अतिशय छोटा साईज आहे हा, या साईज मधल्या गोष्टींचा अभ्यास केला जातो तेव्हा त्याला नॅनोटेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. या साईज मधल्या 1 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर्स या साईज मध्ये जे स्ट्रक्चर्स येतात त्यांचा. सायंटिस्ट हॅव बीन स्टडींग अँड वर्किंग विथ नॅनो पार्टिकल्स फॉर सेंच्युरीज बट द इफेक्टिव्हनेस ऑफ दीज वर्क हॅव बीन हॅम्पर्ड बाय देअर इनॅबिलिटी टू सी द स्ट्रक्चर ऑफ नॅनो पार्टिकल्स. इन रिसेंट डिकेड्स द डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्कोप्स केपेबल ऑफ डिस्प्लेईंग पार्टिकल्स ऑफ ॲज स्मॉल ॲज ॲटम्स हॅज अलाउड सायंटिस्ट टू सी वॉट दे आर वर्किंग विथ. जी गोष्ट दिसतच नाही आहे त्याच्यावर अभ्यास करायचा आहे. कॅन यू इमॅजिन दॅट? आणि म्हणूनच कुठेतरी त्याच्या अभ्यासात थोडे अडथळे आहेत, पण नॅनोटेक्नॉलॉजीची खूप खूप मोठ्या वाईड प्रमाणावर ऍप्लिकेशन्स आहेत. जसं की मेडिसिन्स, नॅनोटेक इज ऑलरेडी युज्ड टू हेल्प टू ट्रीट कॅन्सर अँड पॅरासिटिक इन्फेक्शन्स. सम ड्रग्ज आर मॅन्युफॅक्चर्ड ॲज नॅनो पार्टिकल्स विच आर
thought to be more easily absorbed into body because of their size. Nanoparasites with antibacterial properties are used in some hospitals, equipment, and magnetic nanoparticles are used in diagnose conditions, avoiding the risk of surgery. So, या प्रकारे medicine मध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर आणि तो वाढतोच आहे. Term by term, day by day, smart drugs with the use of nanotechnology. When you talk about nanotechnology in medicine, one of the areas that is getting a lot of attention and where a lot of research is being done is the creation of what is called smart drugs. Smart drugs will effectively target the areas that they need to target to effectively eradicate the cause of ailment म्हणजे आजार that the person is suffering. म्हणजे थोडक्यात हे जे ड्रग आहे ते इफेक्टिवली केवळ त्या आजार तयार करणाऱ्या पार्टिकलला व्हायरसला सेलला बॉडी पार्टला एफेक्ट करून तिथे ट्रीट करेल आजार अशा प्रकारे आणि लोकांचं सफरिंग कमी करेल. ह्या प्रकारे स्मार्ट ड्रग्स काम करेल असं म्हटलं जातं. आय एम नॉट सो शुअर बट टार्गेटेड थेरपी आर काइंड ऑफ द पार्ट ऑफ स्मार्ट ड्रग्स. Nanotechnology and future medicines. There are a lot of areas in medicines that will greatly benefit from the future development of nanotechnology. Nanotechnology in medicine will benefit those that suffer from heart disease, respiratory problems, diabetes in the future with the breakthrough that may be found in the research that is being made in these areas. Other areas that may see some help from nanotechnology is future in the future also include fertility issues, brain issues, and even the repairation of senses. Cell and bone regeneration म्हणजे थोडक्यात तुमच्या सेल्स आणि तुमचे हाड यांचं रिजनरेशन करण्यासाठी सुद्धा रिजनरेशन म्हणजे पुन्हा त्याला स्ट्रक्चर्ड करण्यासाठी नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. नॅनोटेक्नॉलॉजी अँड कॅन्सर ह्या ऍस्पेक्टमध्ये बघताना वन ऑफ द एलिमेंट्स दॅट हॅज बीन seen as a beneficiary of the development of nanotechnology in medicine is cancer. सगळ्यांनाच भीती घालणारा हा आजार आहे. Alliance for Nanotechnology in Cancer have made huge investment with the hopes of finding breakthroughs that can help in early detection, diagnostics and treatment of different form of these ailments. नॅनोटेक्नॉलॉजी अँड फार्मसी म्हणजे थोडक्यात जसं आपण कॅन्सर क्युअरिंग अनेक ड्रग्जमध्ये नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर केलेला ड्रग्जमध्ये ट्रीटमेंटमध्ये बघू शकतो तसं फार्मसी म्हणजे औषध पोटंटली वापरण्याच्या आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या अशा प्रकारे गोष्टीमध्ये नॅनोटेक्नॉलॉजीचा खूप मोठा वापर केला जातो. विल्किन्सन स्वॉड रेझर्स हॅव कार्बन नॅनो कोटिंग विथ द कंपनी which the company claims the blade sharper for longer. So sadhya razor madhe sudha khup motha pramana mhanje ashi technology vaprun tumche je aslele practice ate tumchi jasta efficient banavnyachi shakti ahe. Some hair strengtheners have nano diamond plates to reduce friction or a nano silver coating to prevent the spread of bacteria. नॅनोटेक्नॉलॉजी हे कन्झ्युमर प्रोडक्ट्समध्ये पण तर खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला कम्प्युटर्समध्ये दिसणाऱ्या छोट्या छोट्या चिप्स छोटे छोटे पार्टिकल्स अगदी खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर करून घेतलेला दिसतो त्यामुळे त्या वस्तूचं वेट आणि पॉवर कन्झम्पशन कमी होतं. फूडमध्ये नॅनोटेक्नॉलॉजीचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. कंपनीज आर मटेरिंग क्रिएटिंग नॉन मटेरियल्स विच विल मेक डिफरन्स नॉट ओनली इन द टेस्ट ऑफ फूड बट ऑल्सो फूड सेफ्टी अँड हेल्थ बेनिफिट दॅट फूड डिलिव्हर्स. Fuel cells, nanotechnology is being used to reduce the cost of catalysts used in fuel to produce hydrogen ions from fuels such as methanol and to improve the efficiency of membranes used in fuel cells to separate hydrogen ions from other gases such as oxygen. Solar cells madhe tar nanotechnology cha mothya pramanavar vapar kelela disun yeto. It also lowers the cost of conventional solar cells. Batteries madhe nanomaterials vaparleli distat त्यामुळे बॅटरीला एक चांगला काय म्हणू आपण शेल्फ लाईफ मिळतं.
खूप मोठ्या प्रमाणावर मोठ्या टाईमपर्यंत ती चालू शकते आणि रिचार्ज हे सिग्निफिकंटली फास्टर होऊ शकते. स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचं किती महत्व आहे तर असा विचार करा, कमीत कमी वजनात जास्तीत जास्त काम करणारी टेक्नॉलॉजी स्पेसक्राफ्टमध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी आणि सेफ ट्रॅव्हलिंगसाठी, एफिशियंट ट्रॅव्हलिंगसाठी अत्यंत गरजेचं असं हे स्पेस क्राफ्ट स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये नॅनो टेक्नॉलॉजी आहे. फ्युअल्समध्ये आपल्याला दिसून येतं की जेव्हा आपण डिझेल किंवा गॅसोलिन मध्ये आपण जेव्हा नॅनो टेक्नॉलॉजी वापरून काही इश्यूज ऍड्रेस करतो तेव्हा हे प्रोडक्शन जे आहे ते लो ग्रेड रॉ मटेरियल्स इकॉनॉमिकल जे असतात त्यांच्यापासून करणं शक्य असतं, पण त्यातून इंजिन्सचं मायलेज वाढतं, पेट्रोल आणि डिझेल आणि ह्या फ्युएल्सचा वापर कमी करायला शक्य होतं. क्लीनर वॉटर हे आणण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. वॉटर क्वालिटी बद्दल तीन वेगळे प्रॉब्लेम्स टॅकल केले जातात. वन चॅलेंज इज रिमूवल ऑफ इंडस्ट्रियल वॉटर सच एज क्लिनिंग सॉल्व्हंट कॉल्ड TCE फ्रॉम ग्राउंड वॉटर. नॅनो पार्टिकल्स कॅन बी यूज टू कन्वर्ट द कंटॅमिनेटिंग केमिकल थ्रू द केमिकल रिएक्शन टू मेक इट हार्मलेस. स्टडीज हॅव शोन दॅट दिस मेथड कॅन बी यूज सक्सेसफुली टू रीच कंटॅमिनेशन स्प्रेड इन द अंडरग्राउंड पॉन्ड्स अँड ऍट मच लोअर कॉस्ट. दिस मेथड which is required method which requires pumping the water out of ground for treatment. So सगळं पाणी बाहेर काढायचं ट्रीटमेंट करण्यासाठी ह्याची गरज नाहीये, तर आपण नॅनो टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करून कंटॅमिनेट झालेलं दूषित झालेलं जे पाणी आहे भूजल सुद्धा ते सुद्धा आपण स्वच्छ करू शकतो. केमिकल सेन्सर्स नॅनो टेक्नॉलॉजी ही इट कॅन एनेबल द सेन्सर्स टू डिटेक्ट व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ केमिकल वेपर्स आणि त्यामुळे बॉयलर्स जे असतात ते फुटून जो काही मोठा अपघात होऊ शकतो किंवा कुठल्याही प्रकारचं जे ऍक्सिडेंट्स असतात ते टाळण्याची शक्यता आपल्याला होऊन म्हणजे निर्माण होते आपोआपच. इट इज सेफ टू यूज व्हेरियस टाईप्स ऑफ डिटेक्टिंग एलिमेंट्स सच एज कार्बन नॅनो ट्यूब्स, झिंक ऑक्साईड, नॅनो वायर्स और पल्लडियम नॅनो पार्टिकल्स कॅन बी यूज्ड इन नॅनो टेक्नॉलॉजी बेस्ड सेन्सर्स. Because of the small size of nanotubes, nanowires or nanoparticles, a few gas molecules are sufficient to change the electrical properties of sensing elements. This allows the detection of a very low concentration of chemical vapors. याच्या बरोबरीने स्पोर्टिंग गुड्स बनवण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. फॅब्रिक्स वेगवेगळ्या प्रकारचे बनवण्यासाठी आणि त्याच्यात ते लाईट वेट बनवण्यासाठी उत्तम प्रकारे त्यांचं म्हणजे त्यांची क्वालिटी सुधारण्यासाठी, शेल्फ लाईफ बदलण्यासाठी फॅब्रिक्समध्ये पण नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. सो मला वाटतं आपण वेगवेगळ्या प्रकारे सायंटिफिक इम्प्रूव्हमेंट्स किंवा सायंटिफिक बेटरमेंट पाहिल्या गेल्या काही दशकांमध्ये झालेल्या, ज्यांच्याशिवाय आज आपलं जगणं कम्प्लीट अपुरं आहे असं आपण म्हटलं तरी ते काही खोटं ठरणार नाही. सो आज आपण इथेच थांबतोय आणि पुढच्या सेशनमध्ये आपण नवीन लेसनसकट भेटूया. तोपर्यंत बाय बाय, हॅव अ नाईस डे आहे. टाटा.